मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या चौदा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे मराठवाड्यातील सरसकट सगळ्या मराठा समाजाला कुणबींचं जात प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांची आहे जेणेकरून मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल पण याच मराठा समाजाला जर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आलं तर त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेल त्यामुळे आरक्षणातील वाटेकरी जे आहेत ते वाढतील आणि मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजामुळे ओबीसी आरक्षणापासून वंचित राहतील अशी भीती ओबीसी समाजाला आहे त्यामुळे ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचं तरी त्याला विरोध तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर त्याला पन्नास टक्क्यांच्या मर्यादेची अट त्यामुळे सरकारसाठी इकडे आड तिकडे विहीर झालेली आहे पण महाराष्ट्रात सध्या नेमकं कोणत्या समाजाला किती आरक्षण आहे मराठा आरक्षण देताना पन्नास टक्क्यांची मर्यादा सांगितली जाते पण तुम्हाला हे माहितीये का की महाराष्ट्रात आधीच पन्नास टक्क्यांची मर्यादा ही ओलांडण्यात आली आहे कशी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सगळ्यात पहिले जो मेन प्रश्न आहे की महाराष्ट्रात कुठल्या समाजाला नेमकं किती आरक्षण आहे ते समजून घेऊया जेणेकरून आपल्याला समजेल की महाराष्ट्रात पन्नास टक्क्यांची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये किती जणांना आरक्षणाचा लाभ मिळतोय आणि पन्नास टक्क्यांची मर्यादा ही नेमकी कुठल्या आरक्षणासाठी ओलांडण्यात सुद्धा आलेली आहे महाराष्ट्रात अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल कास्टसाठी तेरा टक्के आरक्षण आहे अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल ट्राईबसाठी सात टक्के आरक्षण आहे विमुक्त जातींसाठी तीन टक्के भटक्या जमाती ब वर्ग म्हणजे एन टी बी साठी दोन पूर्णांक पाच टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती क तीन पूर्णांक पाच टक्के आरक्षण भटक्या जमाती ड दोन टक्के आरक्षण इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसींना महाराष्ट्रात एकोणीस टक्के आरक्षण आहे तर एसबीसी म्हणजे विशेष मागास वर्ग यांना दोन टक्के आरक्षण आहे म्हणजेच महाराष्ट्रात ही पन्नास टक्क्यांची मर्यादा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच ओलांडण्यात आलेली आहे जेव्हा एसबीसी म्हणजेच स्पेशल बॅकवर्ड क्लास हा प्रवर्ग तयार करून त्यांना दोन टक्के आरक्षण हे देण्यात आलं त्यानंतर आता दोन हजार बावीस मध्ये म्हणजे गेल्या नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचं केंद्र सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्यामुळे महाराष्ट्रात सध्या एकूण आरक्षण हे इतकं झालेलं आहे याच्यातला आपल्याला एक बेसिक फरक समजून घ्यायला हवा यातलं बावन्न टक्क्यांपर्यंतचं जे आरक्षण आहे ते जातीनिहाय आहे आणि जे वरचं दहा टक्क्यांचं आरक्षण आहे ते आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी देण्यात आलेलं आरक्षण आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे की एस सी एस टी आणि ओबीसी यांना वगळून जे ओपन कॅटेगरीतले आहेत त्याच्यात जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी हे दहा टक्के आरक्षण आहे आता ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर तो निर्णय काही राज्य सरकारच्या हातात नाहीये तर तो केंद्र सरकारच्या हातात आहे कारण की हे ओबीसीना दिलेलं जे आरक्षण आहे ते आपल्याला माहिती आहे की मंडल कमिशनच्या किंवा मंडल आयोग जो होता त्यांच्या शिफारसीनुसार दिलेलं केंद्र सरकारचं ते आरक्षण आहे त्यामुळे आता सुद्धा हा प्रश्न जर जा जायचा जा 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 असेल तर तो केंद्र सरकारच्याच कोर्टात जाऊ शकतो जा 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 जा। दुसरा पर्याय म्हणजे आहे मराठा समाजाला थेट आरक्षण देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे की पन्नास टक्क्यांची मर्यादा ही ओलांटा येते अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे ओलांडली जाऊ शकते असं नाहीये की पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊच शकत नाही जाऊ शकतं पण अपवादात्मक परिस्थितीत गायकवाड समितीने किंवा आयोगाने दिलेल्या अहवालात मराठा समाज हा मागास असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही परिणामी पन्नास टक्क्यांची मर्यादा जी आहे ती ओलांडून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी कोणतीही अपवादात्मक परिस्थिती त्या अहवालातून दिसून येत नसल्याचं कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करताना म्हटलेलं आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण द्यायचं झालं तर पुन्हा एक आयोग नेमून त्यांना सिद्ध करावं लागेल की मराठा समाज हा मागास आहे अर्थात हे एक ते दोन दिवसांचं काम नाहीये त्यामुळे याच्यासाठी सुद्धा थोडा वेळ जो आहे तो लागू शकतो आता याच्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार हे नेमकं काय का मार्ग काढणार याच्यातलं काय सुवर्ण मध्य काढणार हे आपल्याला पाहायला हवं पण अर्थात यावरून सुद्धा तुम्हाला आणखीन काही प्रश्न पडले असतील जसं की मराठा आरक्षणाचं नेमकं सुप्रीम कोर्टात झालेलं काय होतं पन्नास टक्क्यांची मर्यादा ही केवळ महाराष्ट्रात का आहे तामिळनाडूत एकोणसत्तर टक्क्यांच्या वर आरक्षण गेलेलं आहे ते कसं काय चालतं ही पन्नास टक्क्यांची मर्यादा नेमकी आरक्षणावर आली तरी कुठून तर या सगळ्या संदर्भातले सुद्धा रिपोर्ट्स हे आम्ही आमच्या मुंबईत अशा युट्यूब चॅनलवर केलेले आहेत ज्याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मिळेल त्यामुळे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक